मी कराड नगर परिषद कराड घंटा गाड़ी कॉन्ट्रैक्ट बेस पर काम आला है। युनिवर्सल सर्विसेस यांच्याकडे सध्या एक कॉन्ट्रैक्ट चालू है। आज आमचा गाड़ी बंद ठेवण्याचा मुद्दा, आम्ही जेव्हा हैंड ग्लोव्स तोंडाचे मास्क आणि सैनिटायझरची मागणी केली असता त्यांनी आम्हाला डायरेक्ट नाही म्हणून सांगितले, आणि ज्यांना कामाला यायचं त्यांनी या नाहीतर घरी बसा हा सर्व ड्रायव्हरांना त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणून या कारणानं आम्ही आज गाड्या घंटा गाडी आज सगळ्या बंद ठेवलेल्या आहेत, म्हणजे संप केलेला आहे सगळ्यांचा। त्यात आणि पगार वाढीचा पण विषय त्यात आहे, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी गाड्या बंद ठेवलेल्या आहेत। यात आमच्या घंटा गाड्या बरोबर रेग्युलर जे ट्रॅक्टर जे कचरा गोळा करतात ट्रॅक्टर कटर साफवाले टेंडरमध्ये आहेत त्यांनी पण सहभाग घेतलेला आहे। या फक्त आमच्या मागण्या तेवढ्या पूर्ण कराव्यात। टोटल किती कर्मचारी तुम्ही सहभागी झाले? टोटल आम्ही सध्या 18 गाड्यांना 20 ड्रायव्हर, 2 एक्स्ट्रा असतात काय म्हणून 18 किन्नर आणि प्लस 2, म्हणजे असे टोटल 35 ते 40 जण आम्ही कामगार लोक आहोत। या संदर्भात वरिष्ठांनी काय दखल घेतली की नाही, काय फोन बिन आले की नाही? या संदर्भात हे कॉन्ट्रॅक्ट बेस असल्यामुळे आम्ही डायरेक्ट नगरपालिकेत जाऊ शकत नाही। जे आमचं काय असेल ते आम्ही डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टदारांनाच आम्ही सांगू शकतो, कारण की नगरपालिकेचा पण बरोबर आहे त्यांचं, त्याच्या डायरेक्ट त्यांचा संबंध डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टदाराशी येतो, त्यांनी ते कॉन्ट्रॅक्टदारांना दिले, त्यामुळे त्यांना आम्हाला बोलायचं जास्त काही अधिकार नाही। तरी नगरपालिकेने याची पण जरा दक्षता घ्यावी। कॉन्ट्रॅक्टरचं काय म्हणणं आहे? कॉन्ट्रॅक्टदारांचं म्हणणं असं आहे की आम्ही जेव्हा मागणी केली असता तर कॉन्ट्रॅक्टदार सरळ म्हणले आम्हाला ज्यांना कामावर यायचं आहे त्यांनी या, नाहीतर काम सोडून द्या, त्यांच्याकडं लोक भरपूर आहेत कामाला, म्हणून इथे त्यांचा तसा संदेश आहे आम्हाला। तर बघूया किती लोक कामाला येतात, कारण की गेले 6-7 वर्ष झालं यातली निम्म्याच्या वर मुलं कामाला आहेत या कॉन्ट्रॅक्टदाराकडे। मी तरी स्वतः 8-9 वर्ष कामाला आहे घंटा गाडीवर, त्यामुळे मला टोटल सगळे इथले थोडाफार तर अभ्यास आहे। तरी याची शासनानं कराडच्या शिवसाहेबांनी माननीय श्री यशवंत डांगे यांनी जरा गांभीर्य घ्यावं, कारण की एका ड्रायव्हरला जर या कोरोना रोगाची लागण झाली तर पूर्ण किन्नरसहित त्याच्या फॅमिलीला विथ या सगळ्या सर्व ड्रायव्हरांना होऊ शकते, त्यामुळे कसं आत्ताच दक्षता घेतली तर बरं पडेल, नाहीतर पुरं जास्त वाढायला लागलं धोका, तर याचा त्रास
सगळ्यांनाच आहे, पूर्ण कराडाला आहे. कारण की आमचं रोज संपर्क कमीत कमी 1000-1500 लोकांवर आमचा संबंध येतो, त्यामुळे आम्हाला काही माहीत नाही की पुढच्या व्यक्तीला रोग असेल का नाही याची आम्हाला काही काळजी नाही, कल्पना नाही. त्यामुळं याची दक्षता शासनानं घ्यावी अशी त्यांना मी विनंती करतो. आणि आमच्या मागण्या तेवढ्या आमच्या जरा पूर्ण केल्या तर बरं होईल, नाहीतर आम्ही असाच संप चालू ठेवू.